1966 साली दादा कोंडक्यांनी अजरामर केलेलं इच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य परत एकदा रंगभूमीवर येत आहे. आज आपण त्या लोकनाट्याची मजा लुटणार आहोत आणि दादा कोंडक्यांची आठवण परत ताजी करणार आहोत. वर्षानंतर परत हे नाटक रंगमंचावर येत आहे, काय सांगाल याच्याबद्दल? कसं एनर्जी तशीच आहे काय? एनर्जी तशीच आहे आणि तशीच राहणार, कारण ह्या नाटकावर माझं खूप प्रेम आहे. हे नाटक करताना नटाला सुद्धा पिस्टन कसा घासतो गाडीचा, घर्षणाची गरज असते प्रत्येक नटाला, हे करताना एकदम फ्रेश होतो. म्हणजे आपण नाट्य प्रशिक्षण शिबिराला जशी शिबिरं घेतात ना, हे हा एक प्रयोग म्हणजे अख्खं शिबिर आहे, कारण वेगवेगळ्या घटना आहेत आणि त्यांच्यावरती आपल्याला बोलायचं असतं, त्यामुळे तेवढं आपल्याला अलर्ट राहावं लागतं, त्यामुळे खूप मजा येते. तुम्ही काय पुण्याच्या सदाशिव पेठेतले आहात का? नाही, स्वतः सरळ मार्गाने जाऊन दुसऱ्याला वाकड्या मार्गाने घालवणारा हा पुण्याच्या सदाशिव पेठेतलाच असणार. डौलदार हो घाट तनुचा नार देखण्या वदनाची. वदनाची? ओ, वदन म्हणजे निस्त तोंड नव. वदन म्हणजे निस्त तोंड नव. आखा चारा म्हणजे वदन. सदन म्हणजे? सदन म्हणजे घर. आणि छगन म्हणजे? छगन म्हणजे भुजबळ. म्हणजे दिगंबर नाईक, मला त्याचा अभिमान वाटतो, कारण तो त्याच्यावरती एक मालवणी छाप पडला होता की हा मालवणीच भूमिका करतो. पण दादांचा रोल केल्यापासून तो असं वाटायला लागले की दादांच्या जवळपास तो जातोय म्हणून. शेवटी दादा ते दादाच, पण तो जवळपास जातोय त्यांच्या. म्हणजे एका माणसाचं नाव आणि हॉल तिकीट वरती पत्ता दुसऱ्या माणसाचा, हे कसं? तसंच आहे. उत्तर तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे म्हणजे आता बसायला पाहिजे. आता त्यांच्या औषध करायची काही व्यवस्था केलेली हाय का? नाही, राज वैद्याचं औषध चालू आहे. त्यांचे राज वैद्य डॉक्टर अमोल कोले महाराज. पहिलं डॉक्टरला अगुना बोलवलं होतं ना, पण ते सारखे नाही 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 म्हणायला लागले. रस्त्यांच्या खड्ड्यांपासून, लवासापासून, टोल नाकापर्यंत सगळ्याच विषयांवर तुम्ही भाष्य करतात ह्या नाटकावर. कसं काय तुम्ही समतोल राखता, म्हणजे काय सांगायचं? हे नाटक करताना मी दादानी ह्या नाटकाचे 1265 प्रयोग केले, शाहीर दादा कोंडक्यांनी. आणि मी माझ्याबरोबर, आमच्याबरोबर बाबा खारोटे म्हणून जे हार्मोनियम वाजवतात, त्यांनी दादांबरोबर प्रयोग केले. तर जेव्हा मी पहिल्यांदा हे नाटक केलं होतं 2 वर्षापूर्वी, तेव्हा मी विचारलं होतं की त्यांना, ज्यांना माहीत आहे त्यांना, की कसं करायचं ते. तर दादांचं एक पद्धत होती की ते दिवसभरात एक 7-8 वर्तमानपत्र वाचायचे, तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया कमी होता. आता मी न्यूजपेपर तर चाळतोच, पण 2-3 तास सगळ्या न्यूज बघतो परत परत, त्यामुळे बरंचसं मटेरियल मिळतं. आणि ह्या नाटकाची धाटणीच अशी आहे की जे घडामोडी आहेत, सर्वसामान्य माणूस बोलू शकत नाही. कलाकार म्हणून मी व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला लोकशाही आहे, म्हणून मी बिंदास बोलू शकतो. कदाचित समोर बसलेल्या रसिक प्रेक्षकांच्या मनातलं मी बोलत असेन, आणि हे बोलण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य या नाटकात असल्यामुळेच हे नाटक करायला मला खूप आवडतं. कशाला पाहिजे माणूस? मी SMS करतो ना. SMS आम्हाला फक्त आमदार निवासातली मेस माहिती आहे. खाऊन खाऊनच राज्याच्या तिजोरीत तुम्ही खणखणाट केला. SMS माहित नाही? अख्खा देश तर SMS वर चाललाय ना. SMS सरदार मनमोहन सिंग. हे तो काहीच नाही. मी आता भविष्यात ठरवून टाकलेलं आहे, यापुढे भविष्यात कधीही असा प्रश्न आला का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, तर आपल्या पोरांना सांगूनच टाकणार. फक्त चव्हाण एवढं नाव कॉमन लिहायचं, बाकीचं मास्तर भरतील.